नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, गेल्याच आठवड्यात नाकूजाऊ बेबीची खुजलीवाली पोलकोल झाली होती. आता एवढं बघून तरी मला असं वाटलं होतं की त्यांच्या भक्तांचे डोळे उघडतील, पण यांचे भक्त तर यांच्यासारखेच आहेत, एकदम प्रो मॅक्स लेवलचे. त्याच पॉडकास्ट खाली मला एक दोन जणांच्या कॉमेंट आल्या होत्या. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी त्या कॉमेंट्स दाखवते. आता मंडळी तुम्हीच सांगा काय बोलायचं यांना. एवढं डोळ्यासमोर प्रूफ असून पण अशा लोकांना पाठीशी घालतायत, कमालाई यांची. मंडळी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, आजकाल पत्रास्टेमध्ये फक्त रिपीट गेस्ट येत आहेत, नवीन गेस्ट येत नाही आहेत. त्यामुळे पत्रास्टेच्या केअरटेकरच्या मनात आता भीती आहे की त्याचा पत्रास्टे बंद होईल, म्हणून सध्या नवीन नवीन प्रोडक्ट विकायचं सुरू केलं आहे त्याने. सध्या ना केअरटेकर खूप बिझी असतो, कारण पत्रास्टे सोबतच त्याने इतर व्यवसाय देखील सुरू केले आहेत, त्यामुळे त्याला एडिटिंग वगैरे करायला मिळत नाही. तर 2-3 दिवसा अगोदर पत्रास्टेच्या केअरटेकरने कार मधून आंब्याचे बॉक्स आणले, त्याच सोबत सुरमईची शॉपिंग देखील केली होती. त्यानंतर दुपारी केअरटेकर गेला होता नारळ आणायला. काय आहे ना, जेवणात खूप नारळ लागतात ना त्यांना, आणि नारळ संपले होते त्यामुळे नारळ आणायला जात होता. पण ह्यावेळी त्यांनी सेडमठला न जाता तो गावातल्या गृहस्थांकडून स्वस्त नारळ घेऊन आला. किरकिरे काकू तर काय बाबा, त्या टिकरोळीच्या घरातल्या भालू सारख्या बसून असतात, त्यामुळे मॅक्सीवर फडका घेतला आणि लालपरीमध्ये बसून दोघं मायले गेले नारळ आणायला. आता नाकूजाऊ बेबी असते तेव्हा ठीक आहे, काकू पाठी बसतात, पण ती नसताना पण काकू पाठी बसल्या होत्या. काकू पण एकदम केअरटेकरला वेळोवेळी आठवण करून देतात की मी मालकीन आहे आणि तू ड्रायव्हर आहेस. केअरटेकर बोलत होता की जडमाटला नारळ महाग आहे, आता मी जिथे जातोय तिथे नारळ स्वस्त आहेत, ते तुम्हाला सगळं काही मी दाखवतो. मंडळी त्या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मी वाट बघत होती, आता दाखवेल, पण नारळ कुठून घेतले ते काय विघीनबाईने दाखवले नाही. रस्त्यात मध्येच केअरटेकरला त्याच्या घरी काम करणारी हेल्पर दिसली. तर बाई माणसाची सवय काय जाणार नाही, तिला थांबवून विचारतो, काय तर ओ कुठे चालला, आज कामाला नाही का? तर त्या ताई बोलल्या, हो कामालाच जाते. त्यावर बाई माणूस विचारतो, काय तर अशी साडी छान नेसलात, काय रे मूर्ख माणसा, अक्कल आहे काय रे तुला, परस्त्रीकडे अशा नजरेने बघतोस, लाज वाटते का तुला? अरे तुझ्या झोपडास्टे मध्ये ती तुझी हेल्पर नाकूजाऊ बेबी आहे ना, जरा तिच्याकडे लक्ष दे. त्या किरकिरे काकूंसोबत राहून राहून ती पण आता मॅक्सीवर फडका घेऊन फिरते, जरा सांग तिला चांगले कपडे घालून काम कर. अरे बावळट माणसा, देवाच्या कृपेने एवढं सगळं चांगलं आहे तुमचं, तरी कशाला असे वागता? आणि काय रे केअरटेकर, ते घरी तुमच्या अंधमंद भक्तांना बोलवायचे तुम्ही रेसिपी बनवायला, तेव्हा तू मोठा ज्ञान पाजळायचा की खूप लोक आमचे व्हिडिओ बघतात, त्यामुळे सगळ्यांनी नीट नेटक या, कॅमेरा समोर वावरताना सगळ्यांनी चांगलं दिसलं पाहिजे. मग आता हे तुझ्या बायकोला सांग ना जरा. अरे त्या हेल्पर्सना पण तेवढी समज आहे, पण तुझ्या अडानी बायकोला नाही बघ. अरे हो बरोबरच आहे, त्या हेल्परला एवढं डिसेंट कपड्यांमध्ये बघून तुला आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे रे, कारण तुझी मम्मी आणि बायको नेहमी भानसुरं घालूनच फिरतात ना, त्यामुळे दुसऱ्या बायकांनी चांगले कपडे घातले नीटनेटक राहिलं की तुला नवल वाटते. मंडळी या बिंडोक माणसाने काय नारळ कुठनं आणले ते काही दाखवलं नाही, पण नारळ आणून झाल्यावरती बोलतो काय तर हे पालखीचे नारळ आहेत. आता तुम्हीच सांगा मंडळी, पालखी किंवा पूजेचे जे नारळ असतात ते कोण मांसाहारी जेवणात वापरते का? पण या बिंडोक माणसाला झेडमाटचे नारळ महाग वाटले, त्यामुळे हा स्वस्तातले पालखीचे नारळ घेऊन आला. आता जर पत्रास्टे मध्ये बुकिंग असेल तर सगळ्यांचीच धावपळ सुरू असते, त्यात मग जेवण बनवताना हेल्पर लोक थोडी बघणार आहेत की हा पालखीचा नारळ आहे की झेडमाटचा. शेवटी काय मांसाहारी जेवणात पण ते देवाच्या पूजेचे पालखीतले नारळ वापरले जाणार. ह्याच्यावरून समजून जा मंडळी की हा माणूस किती अक्कल शून्य असेल. आणि बरं का मंडळी, हा माणूस जे बोलतो ना सारखा की मी सगळं ब्रँडेड यूज करतो, तर हा जे तेल यूज करतो ना जेवणात, तर ते काल मी झेडमार्ट मध्ये बघितलं, त्याची किंमत होती 100 रुपये 1 लिटर. आणि झेडमार्ट मध्ये मिळणारं सगळ्यात चीप ऑइल आहे ते. आता तुम्हीच विचार करा
गेस्ट लोकांना भरमसाट किमती लावतो हा. त्यात ह्याची बायको काय काय खाजवून भिजवून जेवण बनवते, म्हणजे अनहायजेनिक जेवण देतात हे लोक. त्यात हा जी क्वालिटी करत असतो तीच नेमकी नाही आहे. ब्रँडेड आणि हाय क्वालिटीच्या नावाखाली हा लोकांना फसवतोय असे चीप प्रोडक्ट यूज करून. ह्या निर्लज्ज माणसाला एवढ्या लोकांसमोर खोटं बोलतानाही जरा काही वाटत नाही. बाई माणूस शक्ती प्रदर्शन करत होता, बोलतो एवढे नारळाची गोणी उचलायला किती लोक लागतील, बिंडोक बायको त्याची बोलते काय तर 4 माणसं लागतील. तर बाई माणसाने हेल्परला इम्प्रेस करायला म्हणून एकट्याने गोणी उचलली आणि नेली. काय रे बिंडोक माणसा, विसरलास का तू जिम ट्रेनर होतास एकेकाळी? जिम ट्रेनर साठी 70-80 किलो उचलणं पण खूप सोपं आहे. खरं सांग रे, तू तिथे नक्की जिम ट्रेनरच होतास ना, की मेंबरने डंबल वगैरे तिथेच सोडले की ते उचलून जागेवर ठेवायचास तू? मंडळी त्या हेल्पर लोकांना नाकुजाऊ बेबी बोलते काय तर मस्त दिसताय बघा दोघी जणी. तर त्या हेल्परने पण पचका केला की ए बाई, नजर लावशील आम्हाला. काही बोला बाकी मंडळी, ह्या 2 नवीन हेल्पर आहेत ना, मला खूप आवडल्या. मस्त या लोकांची 4 चौघात इज्जत काढतात. मला तर असं वाटते ह्या आपलं पॉडकास्ट ऐकत असतील आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचत असतील. त्यामुळे जसे पत्रास्टेच्या केअरटेकर आणि त्याच्या बायकोचे प्रश्न असतात, तसेच हेल्पर लोक त्यांना उत्तरं देतात. आजकाल ना मला या किरकिरे काकूंची लक्षणं काय ठीक दिसत नाही आहेत बाबा. त्या दिवशी किरकिरे काकूंने त्या टानविलकर काकूंना घट्ट पकडलं आणि छाती दाबून बोलतात घट्ट पकडलं की परत येतील. आणि आता भांडूपच्या गेस्टच्या गळ्यातच पडल्या डायरेक्ट. अरे किती ते गळा भेट करतायत ह्या. साईड हक केलं असतं तरी चाललं असतं, उगाच एका त्याला अनकम्फर्टेबल करण्याची कामं करतात ह्या किरकिरे काकू. ह्या झोपडास्टेमध्ये ना नक्कीच जेंडर प्रॉब्लेम आहे असं मला वाटते. कोण पण काय पण करत असते. आता गेस्ट लोकांनी गिफ्ट दिले आहेत पत्रास्टेच्या केअरटेकरला. त्यात होते मिठाईचे बॉक्स. बिंडोक माणूस एवढा मागासलेला आहे, त्याला हे देखील माहिती नाही की ऍडव्हर्टायझिंगसाठी त्या बॉक्सवर सितारा प्रभाववाल्याने लेबल्स लावले आहेत. बाई माणूस बोलतो अशा ब्रँड्सला जर त्यांचा प्रमोशन करायचं असेल तर आमच्या झोपडास्टेमध्ये तुमचं वेलकम आहे. त्या बॉक्सला कॅमेरा समोर दाखवून विगिनबाई बोलतो फ्रीमध्ये आम्ही तुमचं प्रमोशन केलं आमच्या चॅनलवरती, जाऊ दे. अरे टिकरोळीच्या गल्लीमध्ये फेमस असलेल्या सेलिब्रिटीच्या मुला, जरा मूर्खासारखी तुझी बडबड कमी कर रे. अरे काही वर्षांपूर्वी तूच बोललो होतास ना की कोणाचंही प्रमोशन करणार नाही. तुझ्या मावस बहिणीने चॅनल ओपन केला तेव्हा पण तुझ्या पोटात दुखलं होतं. तिने चॅनल ओपन केला म्हणून तिच्याशी देखील तू बोलणं बंद केलंस. त्यानंतर तू जे बोलला होतास त्यावर देखील ठाम राहिला नाहीस. आधी तर तुला काका अर्थवाले त्यांचे प्रोडक्ट पाठवायचे, आता तर त्यांनी पण तुला पाठवणं बंद केलं आहे त्यांचे प्रोडक्ट. काय रे बावडट माणसा काय, तू स्वप्न बघतोय? चॅनल किंवा सिरियल वाले तुझ्या झोपडा स्टेला येणार त्यांचं प्रमोशन करायला? अरे बाबा, त्यांना त्यांची सिरियल वर्षोनवर्ष चालू ठेवायची आहे. ते त्यांच्या सिरियलचं प्रमोशन करायला तुझ्या झोपडा स्टेला आले ना तर त्यांची सिरियल 1 वर्ष पण टिकणार नाही. खरं बोलू का रे बिंडोक माणसा, कधी कधी ना तुझी कीव येते मला. अरे तुमच्या चॅनललाच बघ, कोणतरी शाउट आउट देत आहे का? त्यानंतर मंडळी बिंडोक माणूस बोलतो हे टी शर्ट बघा, मला खूप टाईट व्हायचं आधी, तर नाकुजाऊ बेबी बोलली ते स्ट्रेच झालंय म्हणून लूज झालं आहे. काय या माणसाची इज्जत, आता तर बायको पण 4 चौघात पचका करते याचा. आजकाल पत्रास्टेमध्ये रोजच टँकरवाला येतोय. दुसऱ्या दिवशी मंडळी पत्रास्टेमध्ये गावातल्या लहान मुलांनी पालखी आणली होती. बिंडोक माणूस सारखं त्या मुलांना विचारतो की गोड खाता काय तुम्ही, गोड खाता का? खाणार ना तुम्ही गोड? अरे लाल गोट्या, एकतर स्वतः तर विकत आणलं नाही आहेस ते, गेस्ट लोकांनी आणलेली मिठाई त्या मुलांना विचारतोयस देऊ का करून. किती रे तो चिकटपणा, दुसऱ्यांकडनं घेताना तुला जराही लाज वाटत नाही, लाल गोट्यासारखा लगेच हात पुढे करतोस पण स्वतःच्या हातच सुटत नाही ना. अरे बिंडोक माणसा, तूच विचार कर, गोड खायला कोणाला आवडत नाही, ती तर लहान मुलं आहेत, त्यांना तू विचारतोयस की गोड खाणार का? कमाल आहे बाबा तुझी, स्वतः तर हे 5-8 व्लॉग्स एडिट करत बसतोस तेव्हा 1-1 मिठाईचा बॉक्स संपवतोस. तू जसं आवडीने मिठाई खातोस ना तसंच ते लहान मुलं पण खाणार होते रे. आणि आपल्याकडे कोण पाहुणं आलं तर आपण त्यांच्या पाठी लागतो की घे घे खा खा, पण तुम्ही लोक तर उलटे आहात. मंडळी हा बिंडोक माणूस बोलतो काय तर त्या मुलांना, किती जण आहात तुम्ही, मी तुम्हाला सगळ्यांना टी शर्ट देणार आहे प्रिंट करून. आता हा बिंडोक माणूस कधी देणार आहे ते प्रिंट करून टी शर्ट, देव जाणो. आणि अरे बावडट माणसा, नीट ऐक, तुझं ते झाकण मारा मित्र मंडळ लिहिलेलं प्रिंटेड टी शर्ट देऊ नको त्यांना. मंडळी बिचारा केअरटेकर जेवढे पण बिझनेस प्लॅन करतो ते सगळे फसतायत. आता संडेला जे त्याच्याकडे ओपन रेस्टॉरंट होतं
त्यात मोजून मोजून फक्त 8 माणसं आले होते. नशीब, मला असं वाटते आपलं पॉडकास्ट आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्यानंतर कितीतरी लोकांचे डोळे उघडले आहेत. कालच्या व्लॉग मध्ये पत्रास्टेचा केअरटेकर गेस्टला बोलतो काय तर तुमच्यासारखा नाश्ता कोणच नाही करणार. आता जास्त प्लेट्स बघितले की मला तुमची आठवण येईल. आता तुम्हीच सांगा मंडळी, किती निर्लज्ज माणूस आहे हा, सतत लोकांचं खाणं काढत असतो. आणि याच्या नागकुजाऊ बेबीच्या खाण्याबद्दल कोणीच काही बोललं नव्हतं, तरी देखील किरकिरे काकू दुसऱ्यांना शिव्या श्राप देत होते की तिचं वय किती लहान आहे, तिला भूक लागू शकते, तिचं तुम्ही खाणं काढता. आज काय तर बिचाऱ्या केअरटेकरचे आंबे पण चोरीला गेले, म्हणजे आंब्यांचा बिझनेस पण फ्लॉप गेला. त्यात पण पत्रास्टेच्या केअरटेकरला लॉस झाला आहे. पाहिलंच ना रे बिंडोक माणसा, देव पण तुला हेच सुचवतोय की तुझा हा लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा बंद कर आणि कामाला जा, नोकरी कर. किती दिवस रे त्या किरकिरे काकूंच्या जीवावरती जगणार आहेस? तू गेस्टला फसवतोस ना, त्याचमुळे तुझं हे नुकसान झालंय. ह्यालाच बोलतात जैसे करनी वैसे भरनी. लुबाडा लुबाडा अजून लोकांना लुबाडा. लावा तुमच्या अनहायजेनिक थाल्यांचे भरमसाठ चार्जेस, देव सगळं बघतोय. काय ग नागकुजाऊ बेबी, त्या दिवशी झुके का नाही साला झुके का नाही साला करत होतीस, तेव्हा तूच बोलली होतीस ना की देव सगळं बघतोय. तो वर बसलाय, त्याचं सगळीकडे लक्ष आहे. काय मग, आला ना प्रत्यय, देव बघतोच आहे ग तुमचा खोटेपणा, आता तरी सुधरा. तुम्ही लोक दुसऱ्यांना शिव्या श्राप देता ना, पण ते शेवटी फिरून फिरून तुमच्याकडेच येतं. आणि बरं का मंडळी, मला असं वाटते हे सगळं पण ह्या लोकांनी मुद्दाम केलं असेल. म्हणजे कसं, लोक आंब्याच्या निमित्ताने तरी ह्याच्या झोपडा स्टेला येतील. आणि याने तर आधीच सांगितलं आहे की जे बुकिंग करणार आहेत त्यांनाच आंब्याच्या पेटी मिळतील. म्हणजे हा बिंडोक माणूस परत लोकांना चारी बाजूने लुबाडायला तयार झाला. म्हणजे आता लोक बुकिंग पण करणार, यांच्या अनहायजेनिक थाल्या पण खाणार आणि आंबे पण विकत घेणार. प्लस पाण्याच्या बॉटलचे चार्जेस तर हा एक्स्ट्रा लावतोच आहे. आणि आता तर उन्हाळा सुरू आहे, म्हणजे विचार करा पाण्याच्या बॉटल्स मध्ये पण हा किती कमवेल. आता काय बाबा, पत्रास्टे मध्ये अजून एक नवीन कपाट आणलं आहे. मंडळी, मी मगाशीच बोलली होती ना की किरकिरे काकू याला सतत आठवण करून देतात की मी मालकीन आहे आणि तू ड्रायव्हर. आज तर पत्रास्टेचा केअरटेकर स्वतः बोलला की गाडी घेतली म्हणजे मी लाईफ टाईम ड्रायव्हर झालो. बापरे, काय त्या झोपडास्टे मध्ये रोंबाट. त्या बेडरूमला बघून तर ती बेडरूम कमी आणि गोडाऊनच जास्त वाटते. आता कपाट पण घेऊन आले आहेत, म्हणजे कसं गेस्ट लोकांना दाखवत आहेत की कपाट आता रिकामीच आहे. त्यामुळे पत्रास्टेला येताना साड्या कुर्त्या घेऊन या. आणि यांच्या भक्तांना तर काय जराही अक्कल नाही, यांचा व्हिडिओ बघितला रे बघितला की यांना लगेच बुकिंग करायला कॉल करतात. आता मंडळी, झोपडास्टे चालून झाला, ओपन रेस्टॉरंट झालं, आंबे विकून झाले, सगळे बिझनेस या पत्रास्टेच्या केअरटेकरचे फ्लॉप गेले. आता नेक्स्ट बिझनेस या पत्रास्टेच्या केअरटेकरने कोणता करावा ते मला नक्की तुम्ही कॉमेंट करून कळवा. आणि याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.